तलाठी आणि तहसीलदारांना हाताशी घेऊन न्यायालयाची पर्वा न करता जमीन परस्पर विक्री करण्यात आली आहे. 298/2016 हा दावा रजिस्टरकडे कायदेशीर नोंद असून कायदेशीर कोर्टाच्या आदेशानं 2 वेळेस वृत्तपत्राला नोटीस देऊन न्यायालयाला न जुमानता ही जमीन विक्री केल्याचा आरोप तक्रारदाराकडून करण्यात आलाय. मी मीराबाई सोमनाथ भरितकर. आमचे वडील निवृत्तीराव घोमंडलिक. आम्ही 5 भाऊ होते ग एकत्र कुटुंब आहे आहोत. आम्ही 5 भाऊ आणि 3 बहिणी आहे. आमची प्रॉपर्टी चांशीला आनंदोलीला आहे. भावाने आमच्या विराईत ती विकून टाकलेली आहे. आमची प्रॉपर्टी आम्हाला भेटलेली नाही. आम्ही वारंवार आमच्या सह्या घेतलेल्या आहे त्यांनी. आम्हाला काय वाचता लिहिता येत नसल्यामुळे वारंवार त्यांनी आमच्या सह्या घेतल्या आणि त्यांनी परस्पर विकून टाकल्या जमिनी. आम्हाला आमची प्रॉपर्टी भेटलेली नाही त्यामुळे आम्ही कारवाई करीत आहोत त्यांच्यावर. आम्ही वारंवार तक्रार देऊन सुद्धा पोलिसांनी त्याच्यात दखल घेतलेली नाही. आम्हाला दमदाटी केली तर तुम्हाला काहीच भेटणार नाही म्हणून. कोर्टात पण आम्ही कोर्टात केस लावली तिथे आम्हाला न्याय मिळाला तरी त्यांनी ते मान्य केलेले नाही. आम्हाला कोर्टातून न्याय भेटलेला आहे तरी त्यांनी कारवाई केलेली नाही पोलिसांनी. जिल्हा न्यायालयात या प्रकारावरून अनेक वर्षापासून वाद सुरू होता. अखेर जिल्हा न्यायालयाने जे कोणी दोषी आढळल्यास संबंधित व्यक्तीविरोधात तपास करा तसंच पुढील तपास गंगापूर पोलीस ठाण्याकडे वर्ग केलाय. या प्रकरणातील सत्यता नेमकी कधी समोर येणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. जागर जनस्थानसाठी प्रकाश दुर्वे, नाशिक.